अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथील 42 वर्षीय सराफ व्यावसायिक पुनमचंद गुलाबचंद वर्मा यांचा अज्ञात इसमाने धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याचे उघडकीस आले आहे। यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच 40 गाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे, पाचोरा येथील SDPO काकडे यांनी पहूर येथे घटनास्थळाची पाहणी केली आणि पहूर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना तातडीने तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश दिले असून सदर खुनाच्या तपासासंदर्भात वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना झाली आहे। पहूर पोलीस स्टेशनला दिनांक 14/8/2022 रोजी अपक्रमांक 304/22 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा वय 42 वर्ष राहणार पहूर कसबे हे आहेत। हे दिनांक 13/8/2022 रोजी लोहरा येथून त्यांचे सोने चांदीचे दुकान बंद करून पहूर येथे येत असताना पहूरपासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर एकुलती रोडवर त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून जीवघेणा हमला केला असून धारदार व तीक्ष्ण वस्तूच्या साह्याने त्यांच्यावर वार केलेले आहे। त्यामुळे ते जाग्यावरच मरण पावले। घटनास्थळी तात्काळ पोलीस टीम तसेच गावातील जागरूक नागरिक आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। सुरुवातीला माहिती देणाऱ्यांनी सदरचा अपघात झालेला आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारे बॉडी आणल्यानंतर आम्ही संपूर्ण बॉडीची तपासणी केली असता त्यामध्ये घातपाताचा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली। त्यावरून पोलिसांना गुन्हा दाखल केला व क्राईम ब्रँच जळगाव इतर पोलिसांच्या सर्व टीम ह्या आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहेत। वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर, SDPO श्री भारत काकडे सर पाचोरा, तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर प्रवीण मुंडे सर यांनी आम्हाला योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केलेले आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन व सूचना देत आहे। लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मी आपल्या चॅनलमार्फत सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छितो की या घटनेसंबंधाने कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास माझा फोन नंबर आहे 98-50-35-20-33। परत फोन नंबर रिपीट करतो 98-50-35-20-33। या मोबाईलवर कृपया माहिती द्यावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल व एक जागरूक नागरिक म्हणून पोलीस विभागाला सहकार्य करावे। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।